तिसगाव टीमला विनंती असेल फलंदाज पाठवायचे आहेत आणि दोन्ही संघांचे 12वे खेळाडू देखील पाठवायचे आहेत आमच्या कॉम बॉक्स मध्ये। सागर गायकवाड आणि सौरभ गायकवाड ही जोड़ी पाहायला मिळते तिसगाव या टीमच्या माध्यमातून। जरी मोरी क्रिकेट संघ तिसगाव आणि रोहित भाई भोईर प्रतिष्ठान वरप या दोन टीम मध्ये हा सामना सुरू होतो आहे आणि गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतो गोलंदाज कल्याण ग्रामीणचा हार्दिक पांड्या ज्याला म्हटलं होतं तोच गोलंदाज योगेश भोईर आणि एसटीएनच्या पाठीमागे आपण पाहू शकाल रोहित भाई भोईर प्रतिष्ठान वरप या टीमचा कॅप्टन गोल राज भोईर। सामना सुरू होतो गेम ऑन लेट्स प्ले। पहिला चेंडू स्विंग आहे नामेस पहिल्या चेंडूवरती बीट केलंय फलंदाज सागर गायकवाडला खूप मोठं नाव आहे सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे फलंदाज सागर गायकवाडकडे परंतु पहिल्या चेंडूवरती बीट केलंय। यापुढील सामना असेल मांडा विपक्ष मोठी देसाई या वीस फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक आहेत फॉलो थ्रू मध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण या वीस योगेश भोईर करतोय। कल्याण ग्रामीण मधील एक बलाढ्य संघ आपण पाहतोय रोहित भाई भोईर प्रतिष्ठान वरप या सीजन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे वरप संघ त्यांना फाइट करतोय तिसगाव संघ दोन्ही संघ कल्याणचेच आहेत परंतु एक संघ कल्याण डोंबिवली मधून बिलॉंग करतो तर दुसरा संघ आहे कल्याण ग्रामीण मधील। यापुढील सामना देखील आपण पाहू शकाल जगन्नाना पाटील यांचा भूमी इलेवन मांडा आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान मोठी देसाई। योगेश या वीस फटका चांगला आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रशांत एक धाव झाली कंप्लीट खूप चांगले क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता दोन धाव पूर्ण झालेत गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या दोनने पुढे सरकेल आपण पाहू शकाल तीन धावा धावफलकावरती आहे चार षटकांचा सामना आहे चेसिंग कंपल्सरी आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। मेन पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुजित पाटील आणि स्क्वेअर लीगचे पंच प्रशांत म्हात्रे। यावेळी चांगला चेंडू आहे एलबीडब्ल्यू फलंदाज बाद नाहीये बघा डॉट बॉलची समाप्ती या वीस फटका चांगला आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत क्या बात आहे गौरव भोईर खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय फाइन लेग सीमारेषेवरती एकच धाव मिळते या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे सरकेल चार धावा धावफलकावरती आहेत इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय कंजूस गोलंदाजी करतोय गोलंदाज योगेश भोईर या षटकामध्ये। सुस्वागतम 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 कल्याण ग्रामीण क्रिकेट आणि केडीएमसी क्रिकेटचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाना पाटील यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। रिची जितू निलेश प्रतिष्ठान डोंबिवली आयोजित रिची जितू निलेश स्मृतिचषक 2022 हे भव्य दिव्य आयोजन लाईन पाहावी लागेल क्षेत्ररक्षक आहेत अप्रतिम क्षेत्ररक्षण खूप चांगलं बॅकिंग पाहायला मिळतंय गौरवच्या माध्यमातून आणि दोन धावा झालेत कंप्लीट तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे
व्हाइट प्लस थ्री एकूण चार धाव मिळत आहेत या चेंडूवरती। तसेच गोल्डन स्पोर्ट्स टिटवाला चे संस्थापक आदरणीय वैभवदादा भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। या पुढीलच्या मॅचमध्ये मांडा टीमला इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकाल। जगन्नाथ पाटील यांचा संघ इन ॲक्शनमध्ये असेल या पुढीलच्या मॅचमध्ये, जे अध्यक्ष आहेत कल्याण ग्रामीण क्रिकेट आणि KDMC क्रिकेटचे। आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, षटकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 14। योगेश भोईरने 5 चेंडू खूप चांगले हाताळले होते, बीमर चेंडू फेकला, व्हाईट चेंडू फेकला, त्याच्यावरती 3 धावा अवांतरच्या स्वरूपात पूर्ण केल्या आणि शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकलाय। आबा येतोय नवीन गोलंदाज, आबा या दुसऱ्या षटकामध्ये। धावसंख्या आहे 14, 4 षटकांचा सामना आपण पाहतोय। रोहितभाई भोईर प्रतिष्ठान वरप आणि त्यांना फाईट करतोय तो म्हणजेच जरीमारी क्रिकेट संघ 30 गाव। आबा राईट आर्म ओवर द विकेट। यावी चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी पाळा मिळते आबाच्या माध्यमातून। सुरुवात खूप चांगली केली आहे आबाने, अष्टपैलू आहे वरप या टीमचा। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, 15 धाव धावफलकावरती। आमच्या सोबत आज कॉम्बॉक्स मध्ये नितीन काळन सर आहेत आणि आमचे ऑफिशियल गुणलेखक सुभाषजी पाटील सर दुहेरी भूमिकेमध्ये आहेत, SP पॅनलचे फाउंडर देखील आहेत। पहिल्या सामन्यामध्ये आपण दुसऱ्या सामन्यामध्ये पंचांची भूमिका देखील त्यांनी पार पाडली आहे आणि खूप चांगलं सहकार्य। रिची जितू निलेश प्रतिष्ठान डोंबिवली यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचं आयोजन। यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, व्यवस्थित बॅटवरती येत नाही आहे। योगेश भोईर आहेत डीपमध्ये, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव झाली कम्प्लीट आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 16 धाव धावफलकावरती। रोहितभाई भोईर प्रतिष्ठान वरप या टीमच्या माध्यमातून देखील खूप मोठी क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते। रोहितभाई भोईर चषक 2022 4 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा 4 दिवसांचा कालावधी आहे। 39 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे, 19 ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये असतील आणि 10 तालुकावाईज संघ आणि 10 ऑल इंडिया ओपन संघ आपण पाहू शकाल। 49,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक। यावीस मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल टिपलाय, वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये, बिग विकेट डाऊन, 30 गाव टीमची रन मशीन, सागर गायकवाड बॅक टू द पवेलियन। यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, व्हाईट बॉलचा इशारा येतोय। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल, 17 धाव धावफलकावरती आहेत। खूप चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज आबा,
या षटकामध्ये गोल्डन विकेट कॅरी केली आहे, परंतु स्ट्रायकिंगला फलंदाज सौरभ गायकवाड आहे आणि न्यू बॅट्समन आपण पाहतो हितेश गायकवाड येतो आहे. यावेळेस पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल, पुन्हा एकदा लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. बॅक टू बॅक दोन चेंडू यावेळेस वाईट चेंडू फेकले आहेत गोलंदाज आबाने. अष्टपैलू आहे रोहितभाई भोईर प्रतिष्ठान वरप या टीमचा. आबा अनेक विक्रम नक्कीच आबाच्या नावावरती आहेत, तोच आबा आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. लोअर फुलटॉस चेंडू, आबाकडे वेग नाही परंतु व्हेरिएशन आहे. अचूक टप्प्यावरती अचूक लाईनवरती गोलंदाजी करतोय आबा. या षटकामध्ये धावसंख्या एकने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 19 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक यावीस दुसरा मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज आबा. यावीस चांगला चेंडू आहे, शरीराचा वेद घेतला होता. एकदा मिळतील एक बायच्या स्वरूपात, एकदा ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती आहेत. एकही मोठा फटका आला नाहीये या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये देखील 5 चेंडू खूप चांगले फेकले होते गोलंदाज योगेश भोईरने, परंतु शेवटच्या बॉलवरती तब्बल 10 धावा खर्च केल्या. व्हाईट प्लस 3 आणि षटकार आला. यावेळेस बॅटच्या आतली कडा आहे आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय शॉर्ट फाईन लेगला. एक धाव झाली कंप्लीट. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 21 धावा. यापुढील सामना आहे मोठी देसाई विपक्ष भूमी 11 मांडा. मांडा टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत, तर विनंती असेल जय हनुमान मोठी देसाई टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी यायचं आहे त्वरित. जय हनुमान मोठी देसाई टीमचे कॅप्टन, आपण या टॉससाठी. प्रसाद येतोय नवीन गोलंदाज, प्रसाद सुरोशे उर्फ बारक्या या नावाने सुपरिचित संपूर्ण वरप गावामध्ये. तोच येतो गोलंदाजीसाठी आणि टॉस करूया आपण नितीनजी काळन यांच्या शुभ हस्ते. चार षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, बॅकफुटवरती आले सुरेख टायमिंग आपण पाहतोय आणि चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार मांडा संघाने टॉस जिंकलाय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केले षटकाराने फलंदाज सौरभ गायकवाडच्या बॅट मधून. हा दुसरा षटकार येतोय धावसंख्या 27. यावेळी चांगला चेंडू आणि क्लीन बोल्ड. यश ठेवदोस्त दांडी गोल यू मिस आय डेफिनेटली इट फलंदाज बाद बिग विकेट डाऊन. षटकारानंतर दुसऱ्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज प्रसादने आणि तंबूचा रस्ता दाखवलाय सौरभ गायकवाडला आणि नवीन फलंदाज ऋषभ गायकवाड. सोळा धावांची विस्फोटक खेळी साकारली, त्यामध्ये दोन उत्तुंग षटकार देखील लगावले फलंदाज सौरभ गायकवाडने. कल्याण प्रीमियर लीगमध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली होती या सौरभ गायकवाडने. तब्बल 42 धावांची विस्फोटक इनिंग साकारली होती. जगन्नाना पाटील यांच्या माध्यमातून कल्याण प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहू शकाल पुढील महिन्यामध्ये. पहिल्यांदाच रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅटमध्ये लीग स्पर्धा आपण जगन्नाना पाटील यांच्या माध्यमातून पाहू शकाल टिटवाला नगरीमध्ये ऐतिहासिक मांडाच्या मैदानावरती. यावेळी चांगला चेंडू आहे सुरेख गोलंदाजी.
यावीस चांगला चेंडू आहे, प्रचंड वेग आहे प्रसाद कडे आणि एक धाव झाली कंप्लीट। लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते, धाव संख्या एक ने पुढे सरकेल 28 28 धाव धावफलकावरती। यावीस फटका व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उमेश, खूप चांगले क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती। धावसंख्या एकने पुढे सरकेल 29 29 धाव धावफलकावरती आहेत। कौतुक करेन गोलंदाज प्रसादचं ज्याप्रमाणे कमबॅक केलं या षटकामध्ये, कारण की पहिल्याच चेंडूवरती षटकार लगावला होता फलंदाज सौरभ गायकवाडने आणि त्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय, कंजूस गोलंदाजी करतोय। षटकातील एक चेंडू शिल्लक आहे, आतापर्यंत पाच चेंडूंमध्ये आठ डावा खर्च करतोय गोलंदाज प्रसाद सुरोशी। यावेळी फटका चांगला आहे, बिग हिट केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या डोक्यावरून, चेंडू जाईल फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई छेरन। तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 35 धावा 35। यावीस फटका चांगला आहे आणि धावा देखील खूप चांगल्या मिळतील, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। धावसंख्या 41 धावा धावफलकावरती, पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय गोलंदाज प्रणीत, फलंदाज हितेश गायकवाडच्या बॅटमधून हा षटकार येतोय। आता माझा चांगला चेंडू आहे, व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये, एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली, गुड रनिंग बिटवीन द विकेट। धाव संख्या दोन ने पुढे सरकेल 43 धाव धावफलकावरती आहेत। पुढील चेंडू हुक केलाय आणि चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, षटकार। फिफ्टी कंप्लीट, 50 धावा धावफलकावरती, षटकातील दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत। महागडी गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रणीत या षटकामध्ये, यावीस हुक करण्याचा प्रयत्न केला होता, धावबाची संधी असेल आणि फलंदाज झालाय बाद, अजून एक धक्का लागलाय 30 गावच्या टीमला 50 या धावसंख्येवरती। नक्कीच एस एम डी लाईव्ह चे नक्कीच आमचे ऑफिशियल कॅमेरामन करण गायकवाड यांचं देखील आगमन झालेलं आहे, जे तिसगावचे आहेत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। फुल टॉस, क्या बात है, ग्लोरियस स्ट्रोक, गुड नॉट टेक,
तमाशा देख चेंडू जातो आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर षटकार आणि धावसंख्या आहे अब तक 56 आणि 57 धावांचं टार्गेट ठेवलंय रोहित भाई बहिरपतिष्ठान वरप या टीम समोर तिसगाव या टीमने तब्बल 21 धावेंचं महागडं षटक फेकलंय गोलंदाज प्रणितने महेश पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे वेलकम महेश स्वागत आहे 57 धावांचं लक्ष आहे सत्तावन्न धावांचं लक्ष आहे आणि 57 धावांचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली व्हॉइस ऑफ आजदेगाव नितीनजी काळे सरांचा आवाज आपण ऐकूया धन्यवाद रोशन यांचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकला 56 धावा कुठल्या आणि 57 टार्गेट येते आरबी वरप या संघा समोर चला फिल्डिंग लावा हे तिसगाव संघ थोडीशी घाई करा प्लीज थोडीशी घाई करायची तिसगाव संघ सेकंडला प्रशांत आहेत 9 सेकंडला योगेशला तुम्ही पाहत 57 धावा चेस करायचे आहेत योगेश आणि प्रशांत मैदानात थांबले तर त्या कठीण नाहीयेत शेवटचा षटका आपण हितेशच्या बॅट मधून पाहिला जे पेशाने ऍडव्होकेट सुद्धा आहेत वकील आहेत आणि तेवढे चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत पहिले षटक येतात ऋषभ येत आहेत 57 टार्गेट या मॅच मध्ये चला घाई करायची प्लीज पुढच्या मॅचचा टॉस झालाय त्यामुळे घाई करा ऋषभ पहिला चेंडू तुम्ही पाहताय ऋषभचा
लॉन्ग ऑफ च्या वरून सीमा पलीकडे प्रशांतच्या बॅट मध्ये येतो हा दमदार षटकार। तो षटकाराने खाते ओपन करतोय प्रशांत ऋषभ। अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा षटकार। जबरदस्त बॅटिंग करत असताना प्रशांत, कारण प्रशांतला माहिती आहे 57 टार्गेट आहे, सिंगल डबल ने मॅच जिंकणं सोपं नाही, त्यामुळे चौकार षटकारांची नितांत गरज आहे। आणि पहिल्या षटकार आपण पाहिलं तर ऋषभला टार्गेट केलंय, ऋषभ गोलंदाजी मार्कवर, हा चेंडू सरळ बॅटने खेळत असताना गॅप मध्ये चेंडू वेगाने सीमा पार जाईल, दोन षटकारानंतर हा तिसऱ्या चेंडूवरती आलेला चौकार। तीन चेंडू मध्ये 16 धावा आल्यात। जबरदस्त बॅटिंग करत असताना आरबी वरप संघ, रोहित भाई प्रतिष्ठान वरप हा संघ तुम्ही मात्र मैदानाच्या आतमध्ये, राजभोर यांचा संघ इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे की प्रॉपर टायमिंग क्षेत्ररक्षक जज करत आहेत, पंचांचा इशारा काय होतोय बघायचंय। ऑल इंटरेस आहे तिथे चौकार आहे, दोन षटकार दोन चौकार प्रशांतच्या बॅट मध्ये, धावसंख्या 20, चांगली बॅटिंग करत असताना प्रशांत 57 धावांचा पाठलाग करत असताना जबरदस्त बॅटिंग करत असताना आरबी वरप संघ तुम्हाला पाहायला मिळतोय। जरी पहिल्या सत्रामध्ये आमच्या गोलंदाने 56 धावा खर्च केल्या असतील, मात्र त्या कशा काढायचा हा प्रयत्न सुरू केलाय आता माझा फलंदाज प्रशांतने। ऋषभ गोलंदाजी मार्कवर, हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, इथे दोन धावा पूर्ण झाल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण होते, तीन धावा, धावसंख्या 23, 57 पाठलाग करायचं होतं रोशन, आणि सुरुवात खूप चांगली केली आहे, दमदार सुरुवात केली आहे आरबी वरप संघाने। 1-2 गो स्ट्राइक एंडला योगेश भोईर येत आहेत, हार्दिक पांड्या या नावाने सुद्धा त्यांची ओळख आहे कल्याण ग्रामीण मध्ये, खरं अष्टपैलू खेळाडू आहेत, पहिलं षटक सुद्धा त्यांनी फेकलं होतं आणि सलामीला सुद्धा येत आहेत। इंटरनॅशनल आपण पहिला भारतीय संघाठी मनोज प्रभाकर पहिलं षटक टाकायचे आणि सलामीला बॅटिंगला सुद्धा यायचे। ऋषभ हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये, एकच धाव मिळेल आणि इथे ऋषभचं 24 धावांचं षटक महागडं षटक समाप्त होतोय। सौरभ येत आहेत दुसरं षटक घेऊन, 24 धावा पहिल्या षटकात आल्या, 57 टार्गेट आहे आरबी वरप या संघासमोर। राज भोईर अँड कंपनी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय, इथे फटका चांगला आहे योगेश भोईरचा धमाका तुम्हाला पाहायला मिळतोय, चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी षटकार। धावसंख्या 30, इथे मात्र चेंडूची गती थोडीशी कमी केली, 57 चेस करायचे, 30 ऑलरेडी झाले आहेत, 27 अजूनही बनवायचे आहेत टीम आरबी वरप या संघाला। सौरभ अजून एक चांगला चेंडू, डॉट बॉल
चेंडू की गति थोड़ी कमी के लिए सौरभ ने, दोन एक षटकार लगे अंदर, पहला षटकार 24, एक षटकार 30, दोन चेंडू डॉट अपने पाया मिलता है। सौरभ करे सुधा वेरिएशन खूब चांगल है, कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग मे चांगल कामगिरी के लिए होती। सलग तीन चेंडू डॉट, सलग तीन चेंडू डॉट होते हैं। मैं मगर उल्लेख किया सौरभ गायकवाड ने सुधा चांगली कामगिरी के लिए होती कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग नानांच्या माध्यमातून जी स्पर्धा आयोजित केली होती। इथे मात्र धमाका पाहायला मिळतोय, खूप लांब लचक षटकार, तीन चेंडू डॉट आले होते योगेशला, त्यानंतर पाचव्या चेंडूवरती मात्र षटकार आलाय। धावसंख्या 36, 13 चेंडू मध्ये अजून 21 धावांची गरज आहे आरबी वरप टीमला। जबरदस्त कामगिरी करत असत वरप, म्हणल्यानंतर आपण पर्यंत सीमा रिसोर्ट इथे भरपूर स्पर्धा रोशन होत असतात। आता एक स्पर्धा अनिल मात्रेंची स्पर्धा झाली होती, ती स्पर्धा सुद्धा आरबी वरप ने जिंकली। इथे मात्र अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय आणि चेंडू सीमा पार जाईल चार धावांसाठी। धावसंख्या 40, 12 चेंडू मध्ये आता फक्त 17 धावांची गरज आहे विजयासाठी। बारा चेंडू मध्ये 17 धावांची आता गरज आहे आरबी बरफ टीमला। रोशन दोन षटक 40 धावा, पहिल्या षटकात 24 आणि या षटकात 16। ज्या प्रकारे आपण पाहिलं तर आरबी बरफच्या प्रणित शेवटच्या षटकात 21 दिल्या होत्या, इथे दोन षटकात आता फक्त 17 करायचे आहेत। गौरव येत आहेत तिसरं षटक घेऊन। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा गौरवने चांगली गोलंदाजी केली आहे जरीमरी तिसगाव संघाठी। बारा चेंडू 17 धावांची गरज आहे। इथे फलंदाज हेड विकेट आहे, हेड विकेट आहेत प्रशांत, इथे प्रशांत हेड विकेट झालेत बघा, अचूक लक्ष आहे। प्रशांत मात्रे ज्या स्पर्धेचे आयोजक आहेत, सुजित पाटील असेल, आकाश भोईर असेल, योगेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आबा येत तिसऱ्या क्रमांकावरती। रोशन सीमा रिसोर्ट इथे टेनिस बॉलची एक मॅरेथॉन इनिंग आबाची आम्हाला आठवते, जबरदस्त बॅटिंग केली होती, तोच आबा आता मैदानात दाखल झाले। जरी मॅच ते पराभूत झाला होता वरप संघ, मात्र आबाने जबरदस्त बॅटिंग केली होती। आणि बघा आता रबर बॉल फॉर्मेट आहे, टेनिस बॉल आणि रबर बॉल भरपूर फरक आहे, मात्र इथे प्रशांत हेड विकेट झालेत बघा। 11 चेंडूमध्ये अजूनही 17 हव्यात, चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या आरबी वरप। आबा बघा तिसऱ्या क्रमांकावर देते, आबाने गोलंदाजी खूप चांगली केली होती। हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात तर आला नाहीये, रोहितने एक धाव वेगाने पूर्ण केले, फेकी थोडीशी खराब झाली होती। रोशन या मॅच मध्ये अजूनही 10 चेंडू मध्ये 16 बनवायचे आहेत। दहा चेंडू 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये। गोलंदाज गौरव गोलंदाजी मार्कवर आणि इथे फलंदाज बाद होतोय, योगेश भोईरची खेळी समाप्त होते। 9 चेंडू मध्ये आता 16 करायचे आहेत, मॅचला कलाटणी देणारी गोलंदाजी करा सर, मी अवकाशी उल्लेख केला गौरवने टेनिस बॉल क्रिकेट मध्ये अनेक मॅचेस टर्न केलेत आपल्या गोलंदाजीमधनं। आकाशन वर्सेस आपटी बी मध्ये सुद्धा अशीच मॅच झाली होती, सुरुवात चांगली झाली मात्र आगासन संघाने मॅच गमावली होती आणि आपटी बी संघाने ती मॅच जिंकली होती। इथे 9 चेंडू मध्ये 16 करायचे आहेत कंपल्सरी चेसिंग। नऊ चेंडू 16, मॅच ऑन आहे अजूनही तिसगाव संघाठी, मात्र आता डावखुऱ्याचा फलंदाज झालाय।
उमेश जबरदस्त गोलंदाजी करते हैं, 12 चेंडू मध्ये 17 हवे होते, आता 9 चेंडू मध्ये 16 करायचे आहेत। इथे बघा डायरेक्ट हिट आणि उमेशची खेळी समाप्त। काय फील्डिंग आहे सौरभची, जबरदस्त फील्डिंग। 8 चेंडू मध्ये आता 15 करायचे आहेत, 8 चेंडू 15, जबरदस्त। नाही कारण क्रिकेट तुमच्या पूर्ण नसानसामध्ये क्रिकेट असणं गरजेचं आहे। आणि मला आठवते रणजी पट्टू योगेश पवार जे पेन चे त्यांनी सांगितलं असेल की क्रिकेट हा खेळ तुम्ही टाइमपास म्हणून खेळू नका, मग खेळूच नका। क्रिकेट हा खेळ तुम्हाला जर खेळायचा असेल तर खूप त्याच्याकडे लक्ष द्या, मेहनत करा, तरच तुम्ही यशस्वी ठराल। टाइमपास म्हणून क्रिकेट तुम्ही खेळत असाल तर खेळू नका। आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं योगेश पवारने जे रणजी पटू आहेत आणि अनेक वेळा रायगड या संघामध्ये जे सातत्याने खेळत असतात, राज आलेत, 8 चेंडू शिल्लक आहेत, 8 चेंडू मध्ये 15 करायचे आहेत। मॅच ऑन झाली आता तिसगाव टीम साठी। आणि इथे दोन धावा पूर्ण आले बघा, कदाचित विकेटही मिळाली असती, रिस्की धाव होती, मात्र दोन धावा मिळाल्यात। धावसंख्या 44, 7 चेंडू मध्ये 13 करायचे आहेत, 7 चेंडू 13, कंपल्सरी चेसिंग आहे लक्षात घ्या। आरबी वरप 7 चेंडू आणि 13 धावांची गरज, 4 धावा दिल्यात आणि 2 विकेट मिळाले बघा गौरवला, त्यात 1 रनआउट आहे, टोटल 3 विकेट मिळालेत। योगेश पाडील येत आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत। निजेगावचे एक जबरदस्त क्रिकेटर सुरेख, सुरेख काय गोलंदाजी केली, 12 चेंडू मध्ये 17 हव्या होत्या, फक्त गौरवने धावा खर्च केल्या 4, आता 6 चेंडू मध्ये 13 करायचे आहेत, कंपल्सरी चेसिंग। फलंदाज बाद झालेत, क्लीन बोल्ड, जबरदस्त 3 विकेट 1 रनआउट, मॅचला कलाटणी देणारी गोलंदाजी केली ती म्हणजे गोलंदाज गौरवने। अरे काय सुरुवात केली होती योगेश आणि प्रशांतने, 2 षटकात जर 40 कुठल्या होत्या असं वाटलं होतं, मॅच 4 षटक संपेल, मात्र त्याच मॅच मध्ये आता 6 चेंडू मध्ये 13, 3 षटकामध्ये असं वाटलं मॅच संपेल, मात्र आता ती मॅच शेवटच्या षटकापर्यंत आली आहे। नाना हेच तर क्रिकेट आहे, क्रिकेट असा खेळ आहे जर तुम्ही जास्ती घाई कराल, कारण की मागची मॅच आपण पाहिल्या आपटी बिहारी आगासन करण मेडेकरने भरपूर घाई दाखवली, 8 चेंडू मध्ये 32 धावा बरवल्या होत्या, 16 चेंडू मध्ये 33 झाल्या नाही, इथेही 6 चेंडू मध्ये आता 13 करायच्या, 12 चेंडू मध्ये 17 हव्या होत्या। सहा चेंडू 13 धावांची गरज आहे, चला घाई घाई करा प्लीज। सागर गायकवाड येत आहेत, इथे पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, पाच चेंडू आता 12 करायचे आहेत। रोशन रबल बॉल क्रिकेट आहे, टेनिस बॉल तुम्ही रिव्हर्स सहज खेळू शकता, मात्र रबर बॉलला इतकं सोपं नाही आहे एसपी, मात्र चेंडू स्लो होता त्यामुळे कदाचित हा प्रयत्न केला असावा, कारण आबा हे फटके खेळतात। आता 5 बॉलमध्ये 12 करायचे आहेत, 2 षटकारांची नितांत गरज आहे 5 चेंडूमध्ये। आणि सायकेंडला आपण पाहिलं तर चेतन आहेत, चेतन सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, इथे मात्र अकूट टप्प्याचा चेंडू होता, फायदा घेऊ शकला नाहीये। आणि एसपी असे खराब चेंडू तुम्हाला वारंवार मिळणार नाहीयेत, शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता, या चेंडूवरती मोठ्या फटक्याची मोहर लागणं गरजेची होती। आता 4 चेंडू मध्ये 11 करायचे आहेत, कंपल्सरी चेसिंग आहे, दबाव आता निर्माण झाला आरबी वरप संघावरती, मात्र जोपर्यंत रोशन आबा आहेत ना कधी त्या मॅचला कलाटणी देतील। इथे मात्र आबाला सुद्धा बीट केलंय, काय गोलंदाजी केली सागर गायकवाडने, जबरदस्त गोलंदाजी, 3 चेंडू मध्ये आता 11 धावांची गरज आहे, कंपल्सरी चेसिंग आहे, 3 चेंडू 11,
इथे फुल टॉस चेंडू होता, फायदा घेऊ शकला नाही. बघा सुजित पाळी यांचा इशारा काय येतोय, चौकार. दोन चेंडू आणि आता सात धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग. दोन चेंडू आणि सात धावांची गरज, जबरदस्त मॅच. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, मिस टायमिंग श्लोक आहे. गौरव थोडेसे मागे राहिले, एक चेंडू आणि एसपी आता पाच धावांची गरज आहे. सागर गायकवाड सुद्धा विचार करत असेल का हा चेंडू तर माझा खराब होता, पण या चेंडूवरती मोठा फटका आला नाहीये, त्यामुळे त्याचाही आत्मविश्वास वाढला असावा. आता एक चेंडू मध्ये पास करायचे, जबरदस्त मॅच. रोशन आताच अशीच मॅच 40+ ची झाली होती संघ विरुद्ध देवी झाबाड, आणि एसपी ने षटकार मारला होता. बघा तिथे आबा मारतायत का, आणि इथे आबाने ठोकलाय हा उत्तुंग षटकार आणि सामना जिंकलाय आरबी वरफ टीम ने. म्हणजे एसपी ची आठवण करून देणारा हा षटकार आहे आबाच्या बॅट मधला. आणि सुभाष पाटील उर्फ एसपी सुद्धा आमच्या सोबत आहे, त्यांनी अशीच मॅच फिनिश केली होती. गोलंदाज जितू पाटील होते देवीच्या पाड्याचे, ते नाराज झाले होते. इथे सागर गायकवाड नाराज आहेत, आणि नक्कीच चेहऱ्यावरती आला. मी मगाशी उल्लेख केला की आबा असा खेळाडू आहे कधी मॅचला कलाट नाही देईल, आणि आबाने मॅच जिंकून दिली ती आरबी वरफ टीमला. चला भूमी इलेव्हन मांडा, लगेच फिल्डिंग लावायची प्लीज. जबरदस्त जबरदस्त चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली आज. स्वर्गवासी आपण पाहिलं तर जितू रिची निलेश इलेव्हन चषक मधली अप्रतिम मॅच आरबी वरफ विरुद्ध तीसगाव.